विजयनगरचा मुख्य रस्ता जो एका तळ्याला लागून होता. इथे येणारा जाणारा प्रत्येक जण आराम करण्यासाठी थांबायचाच. माझा दगड पाण्यावर जास्त गटांगळ्या खाईल आणि सगळ्यात लांब सुद्धा जाईल. लांब तर जाईल पण माझ्यापेक्षा थोडं कमी. हा कसला दगड आहे? याच्यावर काहीतरी लिहिलंय. ए कोट्या हो, ह्या तळ्यापाशी तुम्ही काहून उलट्या पुलट्या उड्या मारून राहिले? हा सांगा सांगा, चला निघा आपापल्या घरी. आम्ही उलट्या उड्या यासाठी मारत आहोत जेणेकरून या दगडावर कोरलेले चित्र आम्हाला नीट दिसेल. चित्र कोट्या बाजूला व्हाय ना, उपर बाजूला व्हाय. मला तर हे गाढवाचं चित्र वाटतंय. काठी आणि तुटलेला माठ, मात्र याचा अर्थ काय असू शकतो? हा पहा गाढव आणि काठी. मला जरा नीट विचार केला पाहिजे. हे आहे तरी काय? हा आश्रमातल्या गुरुजींना विचारूया. गुरुजी तर तीर्थयात्रेला गेले आहेत. काय गुरुजी बाहेर गेले? तर मग शिष्यालाच आपला प्रश्न विचारूया. तुम्ही आमच्या सोबत येऊ शकता का शिष्य वेदपालजी? संधी चांगली आहे, माझे काम या गावकऱ्यांकडून करून घेतो. अरे आश्रमात खूप काम बाकी आहे, ते कोण करेल? ठीक आहे तर तुमचं काम आम्ही करू. हो ठीक आहे, यांचं काम आपण पटापट पूर्ण करून देऊया. गुरुजींच्या अनुपस्थितीत गावकरी त्या चित्राचं रहस्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या शिष्याला वेदपालला घेऊन आले. शिष्य वेदपाल, जो स्वतःला खूप मोठा विद्वान समजायचा, तो गावातल्या भोळ्या माणसांना त्या दगडावर बनलेल्या चित्राचं रहस्य बारकाईने समजावून सांगू लागला. हे तर खूपच कठीण आहे, किंतु माझ्यासाठी नाही. ही काठी पाहताय ना, ही साधारण काठी नाहीये, ही जादूची काठी आहे. आणि हा जो माणूस आहे, माणूस कुठे आहे? ज्याच्या हातात काठी आहे. मात्र भाऊ, बघून तरी असं वाटत नाही की कोणीतरी काठीला धरून ठेवलंय. अच्छा, जर तुम्हाला इतकी समज आहे तर स्वतःच समजून घ्या, मी तर चालेल. हो हो सांगतो. हा माणूस ज्याच्या हातात ही जादूची काठी आहे, हा कोणी सामान्य माणूस नाही. हे विजयनगरचे नायक आहेत. नायक यांनी अनेक वर्षांपूर्वी विजयनगरचं संरक्षण करताना स्वतःचे प्राण त्यागले. मला असे दिसतंय की इथून जाणाऱ्या प्रत्येक माणसाने थांबून यांची साधना जर नाही केली तर त्याच फुटलेल्या माठाप्रमाणे त्या व्यक्तीचं नुकसान होऊन तो गाढव बनेल. दगड तर बोलत नाही, आता लोकांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आणि त्या दगडाचा पुजारी आश्रमाचा शिष्य वेदपाल यालाच बनवण्यात आलं.
तो तिथे वेडे वाकडे मंत्र बोलत राहायचा. या दगडाला दुधाने अभिषेक घाला. हो हो, तुम्ही सांगाल तसं करतो ना. बस बस, खूप झाले, दूध इथे द्या. होय होय. काही महिने हा प्रकार असाच चालू होता, जोपर्यंत आश्रमाचे गुरुजी तीर्थयात्रेवरून परत आले नाहीत. अरे रे रे रे, माझे प्रिय प्राणी आणि पक्षी, आश्रमाची ही दुर्दशा. शिष्य वेदपाल, वेदपाल, हे सगळे मला त्या दिशेला का खुणवतायत आणि तिथे एवढी गर्दी कसली आहे? अरे हे काय, गुरुजी, अरे हे काय करताय, कोणीतरी थांबवा ना यांना, आम्ही हे नाही होऊ देणार. हा, आम्ही आमच्या पूज्य देवाला नाही तोडू देणार, सांगून ठेवतो. असं होय. अरे आता हे काय बे, खजिना. दगडावरचं चित्र आपल्याला हे सांगत होत कि मी एखाद्या काठीच्या वापराने याला तोडल्यावर तुम्हाला खजिना मिळेल, असं न करणारा गाढवच असेल. परंतु आम्हाला तर, तुम्ही स्वतःच्या बुद्धीचा वापर न करता डोळे झाकून जर दुसऱ्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही देखील असेच मूर्ख बनाल. क्षमा करा गुरुदेव. हा खजिना या गावचा आहे, त्यामुळे याचा वापर रस्त्याची डागडुजी करण्यासाठी करण्यात येईल, जेणेकरून शहरात जाणाऱ्या लोकांची गैरसोय होणार. If you like this video, subscribe to our channel, Murti Media.